हॅलो फ्रेंड्स तर नागपंचमी जवळ आलेली आहे त्यासाठी आपल्याला प्रसादाला ज्वारीच्या लाहाय्या लागतात तर त्याच आज आपण घरी पाहणार आहोत कशा बनवायच्या ते चला तर मग पाहूयात तर या ठिकाणी मी एक वाटी ज्वारी घेतली आहे छोटी वाटी ही घरची ज्वारी आहे जे आपण भाकरीसाठी यूज करतो ती आता आपण ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता एका पातेल्यामध्ये साधारण मी एक ग्लास पाणी घालून घेते आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे खूप जास्तही मीठ नाही घालायचं थोडं घालायचं छान असं आता आपण पाण्याला उकळी येऊ देऊयात पूर्ण पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये जे आपण निवडून घेतलेली ज्वारी आहे ती घालून घ्यायची आहे बघा तुम्ही आता मी यामध्ये ज्वारी घालून घेते जी काही थोडीफार खराब ज्वारी असते कुचकी ती बघा तुम्ही पाण्यावरती आलेली आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि याला मी झाकून ठेवते वीस मिनटासाठी आपल्याला हे झाकून वीस मिनटं ठेवायचं आहे वीस मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आता मी हे काढून दाखवते तुम्हाला थोडीफार जी खराब ज्वारी होती ती वरती आलेली आहे ती आपण पूर्ण काढून घेणार आहोत आणि त्यातलंही पाणी काढायचं आहे वरचं सगळं अशा पद्धतीने आपण ज्वारी गाळून घेतलेली आहे पूर्ण पाणी त्यातलं निधळून आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्यावरतीही आपली ज्वारी घालून घेऊयात आपण छान अशी आपण याला कोरडी करूयात कपड्यानी पुसून मस्त अशी याला कोडी करून घ्यायची आता आणि याला मी रात्रभर सुखत देते असंच वाळत घालायची सात ते आठ तास तुम्ही वाळत घालू शकता ही ज्वारी एकदम कोडी खट्ट करायची आपल्याला सात ते आठ तास सुकल्यानंतर आता आपण याच्या लहाया बनवूयात गॅसवरती कढई ठेवली आहे मी गॅस फुल करायचं आहे आपल्याला बघा तुम्ही मस्त अशी आपली ज्वारी मस्त सुकलेली आहे कोरडी एकदम ड्राय झाली आहे गॅस फुलच ठेवायचा नंतर कमी जास्त करू शकतो आपण पण सर्वात आधी गॅस फुल हवा आहे कढई छान गरम झाली की आपण आता थोडेसे ज्वारीचे दाणे घालूयात यामध्ये बघू शकता तुम्ही खूप जास्त नाहीत घालायचे एकदम थोडेसे असे दाणे फुटायला लागले की आता वरून आपण झाकण घालून घेणार आहोत असं म्हणजे ती ज्वारीच्या लाह्या आपल्या सगळीकडे उडणार नाहीत बघू शकता छान अशा लाह्या तयार होतात थोडंसं मधून हलवूयात खूप जास्त गॅसची फ्लेम असेल तर मध्येच थोडासा गॅस तुम्ही बारीक करू शकता जर लाह्या तुम्हाला वाटत असेल की करपतायत पण शक्यतो गॅस मिडियम ठेवा खूप जास्त बारीकी नका ठेवू कमी जास्त करू शकता ॲडजस्ट करू शकता तुम्ही त्या त्यानुसार बघा तुम्ही मस्त अशा आपल्या लाह्या होतात छान अशा बघू शकता सेम मी आणखीन करून दाखवते तुम्हाला मुलांसाठी खूप छान आहेत लहान मुलंही खूप आवडीने खातात आणि पौष्टिकही आहेत शिवाय काही खूप खस कष्ट लागत नाहीत या लाया बनवायला बघा तुम्ही मस्त अशा आपल्या ज्वारीच्या लाया तयार आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि लाया बनवून पहा कशा होतात त्या नक्की ट्राय करा बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद